विद्यार्थ्यांनो सर्व नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी आहे, लक्षात घ्या. ज्यांची पुणे महानगरपालिका क्लर्कचा फॉर्म भरला आहे तर त्यांची हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एक मेसेज आला असेल, बरोबर. जर मेसेज जर नसेल आला तर तुम्ही काय करा, मी ज्ञानवंदन निष्केटर हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी एक लिंक देतो, बरोबर. त्या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनो आपण काय करू शकतो की आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून घेऊ शकता. आजच्या आजच हॉल तिकीट डाउनलोड करा, कारण की सेंटर कोणतं आहे, तुमचा स्लॉट कोणता आहे, एक्झाम डेट काय आहे हे बघून घ्या. त्या दृष्टीने तुम्हाला काय करण्यात येईल की प्लॅनिंग पुढची करण्यात येईल. तर लक्षात घ्या, जर तुम्ही लॉग इन केलं तर तुमच्यासमोर या ठिकाणी अशी विंडो ओपन होईल, बरोबर. लॉग इन क्रेडेन्शियल तुम्हाला टाकायचे आहे, या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर तुम्हाला टाकायचा आहेत. या ठिकाणी इंग्लिश निवडा, त्यानंतर पासवर्ड टाका. पासवर्ड हा तुमचा डेट ऑफ बर्थ असणार आहेत, म्हणजे DDMMYY. सपोज एखाद्याचं काय असेल की सपोज 1 ऑगस्ट आहे तर त्यांनी काय टाकणं गरजेचं आहे, 1 ऑगस्ट 96 आहे सपोज, तर त्यांनी काय टाकायचं आहे, 01 08 96 असं टाकायचं आहे, कळलं. त्यानंतर खाली काय करा, तो जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. तुम्हाला काय होईल की हॉल तिकीट डाउनलोड होईल. सपोज हॉल तिकीट डाउनलोड करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर बघा, या ठिकाणी त्यांनी दिलं आहे व्हॉट शुड आय डू इफ देअर इज अ लॉट ऑफ डिले इन द असेसिंग द पेज. तर त्यांचं यावर स्पष्टीकरण काय आहे की इंटरनेट बेस्ड कॉल लेटर डाउनलोड डिपेंड्स ऑन व्हेरियस फॅक्टर लाईक इंटरनेट स्पीड, लार्ज नंबर ऑफ ॲप्लिकेंट ट्राईंग टू डाउनलोड दी कॉल लेटर ॲट द सेम टाईम एक्सेट्रा. देअरफॉर इफ यू आर नॉट एबल टू डाउनलोड दी कॉल लेटर इमिजिएटली, म्हणजे जर तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड करण्यास जर वेळ लागत असेल तर तुम्ही काय करत आहे, 5-5 मिनिटाच्या गॅपने तुम्ही लॉग इन करून बघा, नक्कीच तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होईल. सपोज दुसरा पॉईंट काय की वेअर डू आय गेट द रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड. जर आता काही विद्यार्थी जर विसरले असतील रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड, तर त्यांनी लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड हा आर जनरेटेड ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन अँड डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता, रजिस्ट्रेशन केलं होतं, तेव्हाच रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला आला आहे. दीज आर ऑल्सो सेंड टू द कॅन्डिडेट इमिजिएटली अपॉन सक्सेसफुली रजिस्ट्रेशन बाय द वे ऑफ ऑटो जनरेटेड ईमेल एक्नॉलेजमेंट ॲट द ईमेल ॲड्रेस रजिस्टर्ड बाय हिम. तर काय करायचं, ईमेल तुम्ही ओपन करा, त्यामध्ये काय करा की कॉल लेटर सर्च करा, सॉरी कॉल लेटर नका सर्च करू, तुमचे जुने जे मेसेजेस असतील ईमेल असतील ते तुम्ही चेक करा, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटून जाईल. त्यानंतर पुढचं आहे, माय डेट ऑफ बर्थ इज रिजेक्टेड ऑन दी लॉग इन स्क्रीन. जर तुमची डेट ऑफ बर्थ जर रिजेक्ट झाली तर काय करायचं, कॅन्डिडेट शुड इन्शुअर दॅट डेट ऑफ बर्थ इज सेम ॲज ही ॲड इंटर्ड ॲट टाईम ऑफ रजिस्ट्रेशन. जर असं असेल तो ॲप्लिकंट जो फॉर्म आहे, जर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तो तुम्ही त्याची कॉपी काढा आणि त्याच्यात बघा डेट ऑफ बर्थ तुम्ही काय टाकलेले आहे, आणि DDMMYY हा फॉर्मॅट तुम्हाला ठेवायचा आहे. लक्षात घ्या, DD 2 अक्षर आहेत, म्हणजे 01 08 96. मी तुम्हाला सांगितलं 96, इथं YY 4 वेळेस Y असता तर 1996 हा असला असता. त्यानंतर आय एम अनेबल टू लॉग इन स्क्रीन डिस्प्लेड द लॉग इन फेल्ड मेसेज जर असा आला तर काय करायचं, प्लीज चेक युअर एंट्रीज इन लॉग इन स्क्रीन, यू शुड यूज रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड ॲज रिसिव्ड ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन बाय डिस्प्लेड ऑन द स्क्रीन अँड ऑल्सो मेल टू यू ऑटो जनरेटेड ईमेल एक्नॉलेजमेंट. तर तुम्ही काय करायचं आहे की जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो व्यवस्थित पुटअप करा, तसेच जो तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती व्यवस्थित पुटअप करा. जर डेट ऑफ बर्थ जर घेत नसेल तर तो तुम्ही जो फॉर्म आहे आपला ॲप्लिकेशन फॉर्म तो एकदा चेकआउट करा, कारण की डेट ऑफ बर्थ जर चुकीची टाकली असेल तरी तो लॉग इन घेणार नाही. तर विद्यार्थ्यांनो अशा पद्धतीने ही तुम्हाला आनंदाची बातमी दिली आहे, तर लगेचच जॉईन करा, लगेचच डाउनलोड करा. आणि खाली डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो शेअर करा. थँक्यू.